नमस्कार, मी शीला पाटील, शिदोरीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहे नागपंचमी स्पेशल ज्वारीच्या लाह्याचं लाडू. त्याला खुट्रगी उंडी असंही म्हणतात. तुमच्याकडे कुठल्या नावांनी बोलवलं जातं ते मला कमेंटमध्ये कळवा. पूर्वी नागपंचमीला हे लाडू सर्रास केलं जायचं. आता हा पदार्थ विस्मृतीत चाललेला आहे, म्हणून मी हे शिदोरीमधून आपणापर्यंत पोचवत आहे. शिदोरीमधून मी अशा साध्या सोप्या विस्मृतीत चाललेल्या अनेक रेसिपी देत आहे. तुम्हाला माझ्या रेसिपी जर आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब प्लीज करा. आज आपण पाहतोय लाह्याचं लाडू, त्याला कुटरगी उंडी असंही म्हणतात. ज्वारीच्या लाह्याचं लाडू किंवा कुटरगी उंडी करण्याचं साहित्य आहे ज्वारीच्या लाह्या. लाह्या कशा करायच्या याचं लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. शिदोरीमधून मी आपल्याला हे दाखवलेलं आहेच, ते तुम्ही बघू शकता. ते 85 ग्रॅम घेतलेलं आहे. जर आपल्याला घरी करायचं नसेल तर आपण चिरमुरीच्या दुकानातून पण आणू शकतो आणि हे लाडू करू शकतो. 250 ग्रॅम गूळ. गूळ थोडं मऊ असलं तर अधिक छान, मऊ नसेल तर जर घट्ट असेल तर त्याला ठेचून बारीक करा, म्हणजे वितळायला बरं पडतं. ते 250 ग्रॅम घ्यायचं. 2 चमचे साजूक तूप, डेसिकेटेड कोकोनट 1 चमचा, आपण घरचं सुकं खोबरं पण वापरू शकतो. 1 चमचा सुंठ पावडर, 1/4 चमचा जायफळ पावडर, 1 चमचा खसखस आणि 1 वाटी भाजलेले शेंगदाणे साल काढून अर्ध कच्चं ठेचून घेतलेलं आहे. ते 100 ग्रॅम आहे मापाने. एवढ्या साहित्यातून आपण छान असा लाडू करायचा आहे, लाह्याचं, ज्वारीच्या लाह्याचं लाडू. ते कसं करायचं ते आपण आता पाहू. गॅसवरती एक जाड उडाची थोडंसं मोठं असलेली कढई घ्यायची. कढई पूर्ण गरम करायचं, गॅस मोठा करून. त्यानंतर गॅस बारीक करायचं. कढई आपली तापलेली आहे आता, आणि त्यामध्ये हे लाह्या घालायच्या. लाह्या मध्यम आचेवरती भाजून घ्यायचं, म्हणजे कुरकुरीत होऊ द्यायचं त्याला. पूर्वीच्या काळी लाह्या फोडल्या म्हणजे एक जण फोडणार आणि दुसरं जण लगेच जात्यावरती ते त्याचा फुलोरा हे फुललेलं असतं ते बारीक करून घेणार. त्यामुळं गरम असतानाच ते छान बारीक व्हायचं. छोटं जातं घेतलं जायचं, जात्याच्या वरचा भाग उचलून त्यामध्ये लाह्यात टाकलं जायचं आणि हळूवार ते वरचा भाग फिरवला जायचा. फिरवून ते फक्त ह्यातलं फुल असा भाग पडतो आणि सगळे एकसारख्या आकाराचे तुकडे होतात आणि त्याचे लाडू फार छान लागतात. आता लाह्या आता छान कुरकुरीत झाल्यात, आता ते आपण बारीक करायचं आहे. हे जास्त एकदम बारीक फाईन पेस्ट करायची नाही, याचे पावडर करायची नाही. हे मोठं राहिलं पाहिजे आणि फक्त ह्यातल्या 4-4 अशा फोडी झाल्या पाहिजेत, असंच फिरवून घ्यायचं. त्यामुळं पातं फिरवताना फक्त उलटं असं फिरवायचं आणि लगेच उलटं असं फिरवायचं, त्यामुळं ह्याचे मोठ्या फोडी राहतात. तशाच असं मोठं चुरा करून घ्यायचं. दुसऱ्या एका कढईमध्ये सुकं खोबरं थोडंसं गरम करून घ्यायचं, जे कुरकुरीत होऊ द्यायचं त्याला. तर खसखस मंद आचेवरती भाजून घ्यायचं आणि ह्याची पावडर करून घ्यायची. आता एका मोठ्या भांड्यामध्ये जे पावडर करून घेतलंय आपण, लाह्याचं मोठं तुकडे करून घेतलंय, ते काढून घ्यायचं. त्यामध्ये सुंठ पावडर घालायचं, सगळीकडे लागलं पाहिजे. जायफळ पावडर, भाजून चुरून घेतलेलं खोबरं, आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्ही त्यामध्ये. खसखसीचा चुरा, खसखस भाजून त्याचे जे पावडर केलंय ते पावडर, चव छान येते त्यामुळं. आणि शेंगदाणे हे जे अर्ध कच्चं ठेचलेलं आहे हे शेंगदाणे घालायचं आणि हे सगळं मिश्रण एकत्र करून घ्यायचं. आता एक मोठी कढई गॅसवरती ठेवायचं, गरम करायला ठेवायचं. त्यामध्ये हे गूळ घालायचं, गॅस थोडासा बारीक राहू दे.
त्या गुळामध्ये हे तूप आहे, हे तूप घालायचं. तूप घातल्यानंतर हे असं सतत हलवायचं, त्याच्या गाठी सगळ्या विरघळून घ्यायच्या, ज्या गाठी असली तर. गॅस बारीकच असू दे, एकसारखं हलवायचं त्याला. जर आपल्याला मऊ लाडू हवं असेल तर थोडासा पाक कच्चाच घ्यायचा, आणि जर आपल्याला कडक हवं असेल लाडू तर थोडस त्याला पुढे जाऊ द्यायचं. आपल्याला कसं लाडू पाहिजे त्यानुसार ते करून घ्यायचं. आता गूळ संपूर्ण विरघळलं गेलंय तर चांगला फेस आला आहे. आता आपण हे पाण्यात एकच थेंब टाकून बघायचं. आता पाक हे अशा पद्धतीने जर आपल्याला मऊ लाडू पाहिजे असेल तर असं घ्यायचं, आणि जर याच्यापेक्षा थोडस घट्ट हवं असेल तर घट्ट होऊ द्यायचं. आपल्याला हवं तसं आता झालेलं आहे. आता गॅस बंद करायचा. त्यामध्ये सगळं एकत्र करून ठेवलेलं साहित्य घालायचं. आणि सगळं एकसारखं हलवून घ्यायचं. ही क्रिया फास्ट करावी लागते. सर्व मिश्रण एकसारखं झालंय. थंड पाण्याचा हाताला लावून घ्यायचं, चटके बसत नाही. आणि जेवढं आपल्याला लाडू जे आकाराचं पाहिजे ते घेऊन थोडस फास्ट करावं लागतं हे काम. या पद्धतीचं लाडू वळायचं. या प्रकारे लाडू तयार झाले. तुम्ही करून बघा आणि त्याच्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा. थँक्यू.